भोकरदन तालुक्यात नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून विजयी उमेदवारांचा जल्लोष मोठ्या प्रमाणात सुरू होता. गावागावांमधून रॅली काढत मतदारांचे भेटी घेऊन आशीर्वाद घेतले जात होते. भोकरदन तालुक्यातील 86 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून तालुकाभर विजयी उमेदवारांनी आपल्या विजयाचा जल्लोष केला आहे. गावागावांमधून विजयी फेरी काढत मतदारांचे आशीर्वाद घेण्यात आले आहेत. दिलेली आश्वासनं किती उमेदवार पूर्ण करतात हे आता पाहणं गरजेचं आहे. विजयी उमेदवार हे प्रशासनाकडून सरपंच पदाचे आरक्षण सोडत होण्याची वाट आता पाहत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कौल आणि त्यामध्ये भोकरदन आणि जाफराबाद जनतेनं दिलेला कौल हा आगळा आणि वेगळा आज लागलेला आहे. म्हणून मला सांगायचं की 92 आणि 17 ग्रामपंचायत 92 भोकरदन मध्ये आणि 17 जाफराबाद मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक झाली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार संतोषराव दानवे आणि त्यांच्या घरातली सगळी फॅमिली रात्रंदिवस झटत होती आणि सांगत होती आणि जिथं कमी तिथं ते जात होते आणि लोकांना आश्वासन देत होते आणि खोटे चॉकलेट देण्याचं काम केलं. त्यामुळं या तालुक्यातल्या जनतेनं खरोखर तमाम जनतेनं सर्व जाती धर्माच्या लोकांनी महाआघाडीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत इथं देण्याचं काम केलेलं आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.